मुस्काना सावरणारी जोडणारी जोडणारी क्या बात है एवढ्या साड्या मांडल्यात हा काय भाऊ आणि बहीण साड्यांचं दुकान टाकतंय की काय आता इथे चांगली आयडिया रे नाही म्हणजे टाकाऊत न टिकाऊ काही करता येईल का ते विचार करतोय तुझ्या डोक्यात काय आयडिया का आशू माझ्या साड्या टाकाऊ नाहीयेत मी वापरत नाही एवढंच पापा जी गोष्ट आपण वापरत नाही त्यालाच टाकाऊ म्हणतात ना मग त्यात तुझं डोकं पण धरलं पाहिजे प्लीज खरं सुरू नका या साड्यांचं काय करायचं ते सांगा कधी कधी ना वाटतं अगदी देऊन टाकावेत हे तू एक काम कर बुधाजीच्या बायकोला देऊन टाक सगळ्या साड्या ड्रेस करते ना मी याचे ड्रेस हे बेस्ट रेशमा मी ना तुला न्यू पॅटर्नचा ड्रेस डिझाईन करून देते ही साडी मस्त आहे ना ड्रेस पुरेसे आहेत माझ्याकडे ठीक आहे करेक्ट आहे आयना तू एक काम कर तू पॅटर्न दे तिला आपण ड्रेसेस शिवूया आणि बुधाजीच्या मुलीला देऊया ना आशू पडदांना हात का पुसलेस नाही आय पुसतोय मी रेकॉर्ड पण केलं आधीच खराब झालेत ते आय यांनी सारखे सारखे हात पुसून खराब झालेत तुला माहितीये काय आमच्या अकोल्यात ना एक बाई आहेत त्यांनी चक्क त्यांच्या साड्यांचे पडदे केलेत अशी आयडिया आहे तुझी म्हणजे साड्यांचे पडदे शिवायचे का तुला कैवल्य पडदे न्यू राहतील पण आपलं घर ओल्डच राहील ना मग घरातली माणसं बदलूया काय ना आपण तसं नाही रे आपण पडद्यांना मॅचिंग असं इंटेरियर म्हणजे घराला असं कलर वगैरे देऊयात का व्हॉट्स इट नॉट बॅड ही खूप भारी खरंच थोडा कलर वगैरे चेंज करूया तसे आपले हे एकसारखे रंग बघून मला कंटाळा आलाय ठीक आहे बदलूया रंग आणि आपण काय करूया थोडं सेटिंग सुद्धा बदलूया हा म्हणजे इकडचं तिकडे तिकडेच इकडे म्हणजे कसं होईल जरा नवीन घरात राहिल्यासारखं वाटेल हा हे सगळं ठीक आहे आपण हा मोठा प्लॅन करतोय डिस्कशन वगैरे करतोय पण ते जे आपले एक मिनिट काका आहेत त्यांना हे सगळं पटणार आहे का सुजय हे का लगान लगान खेळत आहे की काय सुजय आम्हाला जरा तुझ्याशी बोलायचंय तो भुवन क्या प्रॉब्लेम आहे तुम्हारे कॅप्टन रसल तुम्हाला असं नाही वाटत की आपल्या घरातल्या भिंतींचा रंग जरा फिका पडलाय हो हो आणि वीक पण झालाय आता मी जरा एवढीशी बुक्की काय मारली ढीकभर रंग खाली पडला मग लाखा बुक्क्या नाही मारायच्या लथ खातोय नाही स्कॉलर आता बघा मी पडद्यांना बुक्के नाही मारले तरी सुद्धा पडदे गांड झालेत हो पण तू हाताने नाक पुसतोस त्याचा काहीच संबंध नाहीये पण तेच हात तू नंतर पडद्याला पुसतोस त्याच आहे तुझ्या ऐक ना घरात ना इतका कचरा झाला ना तर मला कळत नाही त्या कचऱ्यात ना काय करू हे कन्फ्युजन होत मला ओ म्हणजे खूप कचरा झालाय का कचरा आम्हाला असं वाटतं की घर चेंज करायला हवं ओके गुड पण मग हे घर चेंज करून कुठे जात आहे हे तसं नाही म्हणजे आम्ही घरातल्या घरात काहीतरी वेगळं करायचं ठरवलंय अरे बापरे एक्झॅक्टली काय बदल करणार आहात तुम्ही म्हणजे थोडासा रंग बदलायचा थोडस अरेंजमेंट सिटिंग अरेंजमेंट वगैरे बदलायची असं बेसिक बेसिक काय काय बदल करायचे आम्ही ठरवलंय आणि या सगळ्याला मी परवानगी देईन असं वाटलं तुम्हाला कॅप्टन रसल आहे तो मी सांगतो अरे तर मी परमिशन देणार आहे चाललात कुठे मलाही असंच वाटत सांग घाबर ना आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा पैसे
दुगना लगान माहिती होतं मला. अरे सुनो गाव वालो, दुगना लगान नाही देना पारेगा क्योंकि पहले से ही जो लगान लिया हुआ है, मतलब घर भाड़ा लिया हुआ है, उसमें से कुछ पैसा मैं हर महीने साइड में रखता हूँ. क्या तू ना अपन हाँ घर खर्च करू या कौनो लगान नहीं नहीं कौनो लगान नहीं. एक सेकंड कौनो लगान कसल काय काय ऐकतो मी. हा हा आम्ही जे रेंट तुला भरतो त्यातलं तू थोडे पैसे खातो. पाय खाली तसाच मागे जा, कारण याला रेंट मधले पैसे खाणं असं म्हणत नाहीत. तर रेंट मधले काही पैसे हे भविष्यासाठी तरतूद म्हणून बाजूला काढून ठेवणं असं म्हणतात. अरे आशू ते नसतं का, गव्हर्नमेंट आपल्याकडनं टॅक्स घेते, मग त्यातूनच आपल्यासाठी रस्ते बांधते, स्कूल काढते. तस स्मार्ट गर्ल. अच्छा अच्छा हा 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 तस तस कळलं कळलं मला. मग स्कॉलर पुढच्या महिन्यापासून फक्त टॅक्स भरतो, हा रेंट माफ कर. तसाच मागे जा, कळलं? शट अप. पण ही कल्पना फारच चांगली आहे आणि या कल्पनेवर आपण आज आतापासून अंमल करणार आहोत. या उडा दो इस घर की, खतम कर दो घर मालक के अहंकार को. बिलकुल बिलकुल. गाव वालो, आपल्याला आपला कॅप्टन रसल सुजय यांनी फक्त परवानगी दिली नाहीये तर फंड्स पण दिलेले आहेत. हीच वेळ आहे आपल्या कल्पक बुद्धीवर जोर देऊन या घराचा चेहरा मोहरा बदलून टाकण्याची. लेट्स बिगिन मिशन रेनोव्हेशन. बहुत बढिया बहुत बढिया. हा ते साड्यांचे पडदे, ब्रिलियंट आयडिया. साड्यांचे पडदे सुद्धा करू, कोणी ऐकत नाही ना तुझी आयडिया. घरात साड्यांचे पडदे सुद्धा करू. बहुत बढिया बहुत बढिया. ठरलं म्हणजे ठरलं, आणि एकदा माझं ठरलं की ठरलं म्हणजे ठरलं. आता मुलं बेडरूम मध्ये राहणार आणि मुली हॉल मध्ये राहणार, ठरलं. काय काय ठरलं? घर चेंज करायचं ठरलंय, जागा इंटरचेंज करायचं ठरलेलं नाहीये. अगं पण काय फरक पडतो, आम्ही जर चेंज मिळाला आम्हाला तर काय फरक पडतो. कशाला पाहिजे चेंज तुम्हाला? पाहिजे शू हे बघ. नाही तू अजिबात अजिबात तिथे मध्ये पडायचं नाही, अजिबात इमोशनल करायचं नाही. हा तू बोल. काय काय कशाला पाहिजे चेंज? आम्हाला आमची प्रायव्हसी पाहिजे. प्रायव्हसी पाहिजे म्हणजे काय? आम्हाला सुद्धा प्रायव्हसी पाहिजे. मुलांना काय प्रायव्हसी लागत नाही का? भांडू नका ना. का भांडताय? एक मिनिट, मी भांडत नाही, हा भांडतोय. हा काय म्हणाला बघ, हा म्हणतोय आम्ही मुली हॉल. एक मिनिट, आम्ही मुली नाही. ते आता अजून कन्फ्युजन नको. आहे ना तू इकडे. हा हे बघ ना, असं ठरलंय की आजपासून आम्ही मुलं बेडरूम मध्ये राहणार, तुम्ही मुली हॉल मध्ये राहणार. घ्या घ्या मग आता बोल. काय कोणी डिसाइड केलंय? कोणी केलं डिसाइड? सांगतो स्कॉलर, जर आपण इक्वल रेंट भरतो की नाही, हा मग त्यांना बेडरूमची प्रायव्हसी, त्यांना बेडरूम, आपल्याला हॉल, असं का? अरे पण तुला प्रॉब्लेम काय आहे हॉल मध्ये राहायचा? काय प्रॉब्लेम आहे? मला खूप प्रॉब्लेम आहे. एक नाही खूप प्रॉब्लेम आहे. या मुली त्यांच्या बेडरूमचं दार बंद करून आपल्याबद्दल गॉसिप करतात. हो अरे त्या आतमध्ये बसून आपल्याबद्दल गॉसिप करतात. हो अरे टेन्शन पुढे पुढचं बोलू का? हा त्या मुली आपल्याबद्दल बसून गॉसिप करतात, त्यानंतर गॉसिप संपल्यानंतर बचकन दार उघडून बाहेर येतात, तेव्हा मी अत्यवस्थ असतो. आता हो बोला ना. नाही तुला अस्ताव्यस्त म्हणायचंय का? अरे मी अशा अवस्थेत असतो ना. अशा अवस्थेची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे, लावली पाहिजे. तेच मी बोलतोय. ए लाल बल्ब, ए जा अशू अशू तू जा आणि एक लाल कलरचा बल्ब घेऊन ये जा. यार कैवल्य इकडे काहीतरी चाललंय ना महत्वाचं. नाही तुला कळत नाही मी काय म्हणतोय ते. काय? हे बघ आपण एक लाल बल्ब आणायचा आणि तो लाल बल्ब मुलींच्या रूम मध्ये लावायचा आतल्या बाजूने. आलं लक्षात? लाल बल्ब मुलींच्या रूम मध्ये, त्याचं बटन असणार आपल्याकडे. म्हणजे जेव्हा आपल्याला गॉसिप करायचं असेल, जेव्हा तू तशा अवस्थेत असशील किंवा आपल्याला प्रायव्हसी हवी असेल, तेव्हा आपण ते बटन दाबायचं. जेव्हा लाल बल्ब चालू असेल तेव्हा मुलींनी बाहेर हॉल मध्ये यायचं डेअरिंग करायचं नाही. यस 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 यस. चांगली आयडिया, एक नंबर. म्हणजे आशा 24 तास बल्ब चालू ठेवणार, आम्ही बसणार आतमध्ये भजन करत. हा नाही 24 तास बल्ब चालू ठेवला, समजा ठेवला, आशू बिल भरेल. जमणार आहे का?
कसली भारी साडी. वा ती नको ग, ती माझ्या माहेरच्यांनी दिलेली पहिली साडी ग लग्नाच्या आधी. ए कशी वाटते? मस्त मस्त, खूप छान. ही फायनल. ही फायनल करू, ही भारी आहे. ती नको ग, ती माझ्या आत्तेने दिलेली साडी ग लग्नाच्या वेळेस. नको ग. ती नको ग, ती माझ्या पैशात लग्नाच्या आधी. ती नको ग. हा ही फायनल. ही फायनल. ही 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 फायनल. ओके. गेल्या ग सगळ्या साड्या, गेल्या ग माझ्या सगळ्या साड्या गेल्या. नाईस, व्हेरी नाईस. हा बघा, दिव्याखाली अंधार. अच्छा असं असतं का ते? हा. ए अरे ए, नको ना, त्रास होतोय त्या वासाचा. तू ठेव ना. नाईस. वाघ डिलन मार्ले आणि रेहमान, कूल ना? कूल. का पेंटर काका, चहा टाकायचा का? टाका म्हणतो. का हो, दुःखात आहे का? काय दिवस आलेत बघा. हा, प्रत्येक गोष्टीत वर्णद्वेष. टायरचाही काळा रंग नको म्हणतात या घरातले लोक. फार व्हाईट वाटतंय हो, फार व्हाईट. माझ्या घरातली लोक तुम्हाला सांगतो, सगळी वाया गेलेली. बरं ऐका चॅम्पियन, मी पेंटर असल्यामुळे जास्त बोलत नाही, फक्त तेवढं वाचा. खेळणे आपले करिअर नाही, लक्षात ठेवा. मला मला हे लावायचं, तुम्ही काढायलाच नको होते, पण आता कुठला सांग. मी इथं सुटल्या. ऐना, हे ना स्कीम मध्ये बसत नाही. कसली स्कीम? कसली स्कीम? मोठ्या माणसांच्या स्कीम मध्ये सिद्धू बरोबर बसतात. कुठल्याही स्कीम मध्ये बसतात म्हणजे बसतात. मला पटकन सांगा कुठं लावायचंय किंवा काय काय करायचं सांगा. सोल्युशन द्या मला. ओके. तू एक काम कर, या स्कीम मध्ये बसणारे सिद्धू पाजी आण. या स्कीम मध्ये बस. अच्छा, बसलेलं हे उभे आहेत की दोघ? काय करताय तुम्ही? इस घर के सभी पात्र काल्पनिक है. बरोबर आहे. या घरातल्या माणसांपासून सावध राहा. गाईज तिकडे बघा ना. ओ माय गॉड, म्हणजे अशा गोष्टी ठेवायच्या का? निर्जीव निर्जीव वस्तूंचं इन्स्टॉलेशन. काय ठेवत अजून ऑब्जेक्ट सांग ना. ऑब्जेक्ट ना, निर्जीव वस्तू ना. एक सेकंड ना, एक सेकंड.
अरे बाप रे थांबा या निर्जीव वस्तू थोडासा जीव वाढायला हवा. चला 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 धडाडा. याचा फोटो काढ ना. फोटो लवकर लवकर. काय भारी झालंय. लागेल ना. वाव सुपर डिझाईन आहे. मला एक आयडिया आली. काय मस्त दिसतंय तुझ्या. अगं बघ ना भारी पॅटर्न आहे. अगं तू भेंडी आणली. अगं अगं डिझाईन. वेगळ्या रंगाने करतो. हिरवा घेऊ. सांभाळून माझं घर एवढं छान डेकोरेट होत आहे आणि तू जाते. नको जाऊ का. मी थांबते. थांब ना फक्त 2 मिनिट्स. आले. खर तर मला तुमच्या बरोबर सजवायचं होतं घर. आता असं अर्धवट राहिलंय. तू आता काळजी करू नको. मी आहे ना, आम्ही सगळं नीट हँडल करू. हो फक्त राहिलेल्या साड्या कुठे आहेत तेवढं सांगून जायला. मजा करतोय ग. नाही तुझ्या साड्यांना हात लावत. काय करणार, उरल्याच नाही आहेत साड्या. आणि आशू लक्षात ठेव, मी नसताना किचन मध्ये. हो सांभाळ तुम्ही. लक्ष ठेवतो. नाही धिंगाणा घालू नकोस. आल्यावर बघून घेईन तुला. कसलं काय ताई. डोंट वरी. मी आहे. तुझी जास्त काळजी. अरे तुला वाटत की तुला सगळं कळत त्यातलं, पण तसं नाहीये. ते आज जे ठेवलं होतं ते घेतलं का. ते आत नाही. घेतलंय. काय काय काय. अगं माझं औषध आहे केसांसाठी, केस वाढवेल म्हणून तिने तेल आणलं होतं. छान. हो अच्छा. ना मार खायची कामं करू नको. काय किती इमोशनल होत आहे. ती माहेरी चालली आहे, सासरी नाही.
आणि अकोल्याच्या घरी जाऊन आम्हाला विसरू नकोस. मिस कर आम्हाला. नाही करणार आहे मी मिस तुम्हाला. अगं मिस करायला विसरावं लागतं. एक काय डायलॉग मारला यार. एक चला निघा आता उशीर होईल. पॅनिक व्हायला लागला. चला नाही मी व्हायला लागीन त्या आधी निघा. चला हा चला. ऐक तिकडे आई बाबांकडे जाऊन विसरू नको आम्हाला. परत यायचं आहे तुला इकडे. कळलं ना. यू हॅव टू कम बॅक. यू आर डेस्टिन टू बी हिअर. ओके. खोटा वाटतंय का तुला. ए तिला तो फोटो दाखवा रे. फोटो दाखवा तिला आपला. कसा आहे तू आल्यावर लावायचा. तू येईपर्यंत ती कुंटी रिकामी राहणार. ओके. इमोशनल करू नका. बाय निघा आता. लक्षात ठेवा इस घर के सभी पात्र काल्पनिक.